गेले 50-60 वर्षापूर्वी इथे काम करणाऱ्या लोकांनी आम्हाला एक कल्पना दिली होती की लहान मुलांचं आणि डिलिव्हरीचा जे वॉर्ड आहे जुन्या काळात जो होता आणि बायकांचा वॉर्ड, ह्या दोन वॉर्डच्या खाली एक प्रकारचं भुयार आहे की कुठून हल्ला झाला तर तिथे जाऊ शकतात आणि तिथून ते कुठेतरी त्यांना नेता येईल सुरक्षित ठिकाणी, ही आम्हाला कल्पना होती. तर आमचे जे सिनियर RMO आहे डॉक्टर अरुण राठोड, हे जेव्हा काल राऊंड घेत होते, ते रेग्युलर राऊंड घेतात, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी ओपनिंग आहे आणि खाली काहीतरी त्यांना वाटलं म्हणून त्यांनी उघडलं तर त्यांना खाली एक भुयाराचं तोंड दिसलं आणि काही काही ठिकाणी ते विटांनी बंद केलं आहे. ते विटांचं बांधकाम रिसेंट वाटतंय पण ती बिल्डिंग जी आहे आणि भुयार जे आहे त्याच्या आपल्या रेकॉर्ड्सप्रमाणे ते 1890 साली काम सुरू झालं आणि 1892 साली ते काम संपलं आहे. म्हणजे ते कमीत कमी 130 वर्ष जुनं आहे. आणि कुतूहलाची गोष्ट किंवा आश्चर्याची गोष्ट की ही अख्खी वास्तू, ती बिल्डिंग फक्त 1,19,000 रुपयात बांधली गेली आहे. ते रेकॉर्ड्स देखील तिकडे आहेत आणि आम्ही आता प्रयत्न करतो आहे की हिस्टॉरिकल रेकॉर्ड्समधून त्या लँडची, त्याचे नकाशांची माहिती घ्यावी आणि पुढे हा भुयार कुठे जातो हे आम्ही पुरातत्व विभाग आणि कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली पुढे आम्ही आमचं काम चालू करतो. बिल्डिंगला जोडणारे भुयार आहे असं म्हटलं जातं. असं आम्हाला कळलं आहे की दोन ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या, एक बिल्डिंग त्या काळात डिलिव्हरी वॉर्ड होती म्हणजे तिकडे प्रसूतीच्या महिला होत्या आणि जे भुयाराचं दुसरं टोक आम्हाला मिळालं आहे ते महिलांचं आणि लहान मुलांचा वॉर्ड होता. तर त्या दोघांना कनेक्ट करून त्याच्याखाली ते भुयार आहे आणि भुयार म्हणण्यापेक्षा त्याचं तोंड खूप मोठं आहे. म्हणजे असं वाटतंय की एक मोठा हॉल आहे तो. ह्याचा अर्थ की तिकडे त्यांना ठेवून कुठेतरी न्यायची सोय होणार असेल. पुढचे नकाशे मिळाले तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू किंवा आम्ही पुरातत्व विभागाने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला तर त्याबद्दल आम्हालाही इथली विद्यार्थी म्हणून कुतूहल आहे की काय आमच्या संस्थेत आधी होत होतं. त्यामुळे हे एक आम्हाला नवीनच गोष्ट कळाली, लक्षात आली. देश का इतिहास और मुंबई का इतिहास बहुत पुराना है. मुंबई में ऐसे कई ऐतिहासिक बिल्डिंग हैं जिनका इतिहास और जिनके राज जो हैं वो अलग अलग तरीके से अलग अलग हेरिटेज बिल्डिंग में छुपे हुए हैं. मुंबई का सर जे अस्पताल, जो ब्रिटिश समय से बहुत ज़्यादा इस पूरे हॉस्पिटल का नाम था, वहाँ पे भी कई राज अभी भी दफन है. सर जे अस्पताल, उसके नीचे की ये सुरंग जहाँ पर हम मौजूद हैं, ये 130 साल पुरानी जो टनल है वो कुछ ही समय पहले जे अस्पताल में काम करने वाले एक डॉक्टर को मिली है. आप इस सुरंग को देख सकते हैं. इस सुरंग के ऊपर ही जो है वो मैटरनिटी वार्ड था और उस समय किस तरीके से इसको बनाया गया होगा वो आप देख सकते हैं. कुछ जो चीज़ें हैं, पत्थर हैं, ये देखिए आप कितने पुराने पत्थर जो हैं वो आप यहाँ देख सकते हैं. ऐसे ही कई टनल जो है मुंबई के अलग अलग इलाकों में आपने देखे होंगे. राजभवन ने कुछ समय पहले एक ऐसा ही टनल मिला था. बाकी भी ऐसी कई जगह पे हैं जहाँ पे टनल मिला था, बट ये टनल जो है वो कुछ अलग रहस्य खोल सकता है क्योंकि हॉस्पिटल और हॉस्पिटल के नीचे ये टनल जो है इसको देख के ये लग सकता है कि ये किसी सेफ्टी के लिए बनाया गया होगा, सेफ्टी पर्पज़ के लिए बनाया गया होगा. जहाँ से मैंने शुरू किया वो एंट्री था और ये जो पॉइंट है वो इसका एग्ज़िट पॉइंट है. मुंबई के सर जे अस्पतालों के लोगों का कहना है कि इसको जो है अब आर्कियोलॉजी डिपार्टमेंट को सौंप दिया गया है. बहुत जल्द इस पर और शोध की जाएगी. ये जो पूरा टनल है वो कहाँ जाता है, सुरंग कहाँ जाती है, उसकी पूरी तहकीकात की जाएगी. मगर ये बेहद ही इंटरेस्टिंग है कि 130 साल पुरानी जो ये पूरी टनल है वो हॉस्पिटल के नीचे मिली है और ये दो बिल्डिंगों को जोड़ती है. तकरीबन 200 मीटर के आसपास की ये टनल है और अब इसको पूरी तरीके से जाँच पड़ताल किया जाएगा और ये टनल कहाँ तक जाता है उसको पूरी तरीके से शोध किया जाएगा.